अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार असतो म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो तुम्हाला प्रत्येक वेळी प्रेमाने तुमच्या कानामध्ये सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल, छान होईल। तर आजचा हा व्लॉग मी घेऊन आलेले आहे ते म्हणजे आज आहे अमावस्या। तर अमावस्येदिवशी ज्या गोष्टी मी करते त्या मला वाटलं की तुमच्याशी शेअर कराव्यात, तर त्या आज मी शेअर करणार आहे। तर आपण सगळ्यात महत्त्वाचं काम करत असतो ते सकाळी झाडून घेतल्यानंतर फरशी पुसून घेत असतो। तर अमावस्येदिवशी अशी फरशी पुसून घेत असताना पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, हळद आणि मीठ टाकून फरशी पुसून घ्या। त्याचबरोबर आपला जो उंबरठा असतो तो देखील यावेळेस स्वच्छ करून घ्या। म्हणजे काय होतं की जो कामाचा जो आटप असतो तो उरकून जातो आणि उंबरठ्याची देखील स्वच्छता आपल्याला करता येते। तर आता त्यानंतर मी करून घेणार आहे देव स्वच्छ। आणि देव स्वच्छ करण्यासाठी इथे बघा, मी दही घेतलं आहे, कापराची पावडर घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे। तर अशा या मिश्रणाने मी देव स्वच्छ करून घेणार आहे। तर गेली काही दिवस मी असंच स्वच्छ करून घेत आहे देव। खूप छान देव जे आहेत ते स्वच्छ निघतात। तर नक्की तुम्ही असं दह्यामध्ये कापूर आणि हळद टाकून देव त्याने स्वच्छ करा। पितळाचे देव तर खूपच जास्त क्लीन निघतात आणि चांदीचे देव देखील तितकेच क्लीन निघतात आणि खूपच छान हे मिश्रण तयार होतं। तर नक्की तुम्ही देखील असं वापरून बघा आणि अमावस्येच्या दिवशी असं जे देव आहेत ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे। मी तर नेहमी अमावस्येच्या दिवशी असे देव जे आहेत ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतच असते। तर आता हे जे देव आहेत ते सगळे माझे स्वच्छ करून झालेले आहेत अशा पद्धतीने। आता तुम्ही देव स्वच्छ करण्यासाठी काय वापरता मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता देव स्वच्छ करून घेतल्यानंतर मी करणार आहे देव्हाऱ्याची साफसफाई। आता लक्षात ठेवा, अमावस्येला तुम्ही जे घरामध्ये काही अडगळ असेल किंवा जाळी जळमटं असेल तर ती स्वच्छ करण्याचा नक्की प्रयत्न करा। यामुळे खूप पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये, कारण जे जाळी जळमटं किंवा धूळ असेल, अडगळ असेल, ती जर काढली तुम्ही तर नक्की तुमच्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी प्रवेश करते। तर माझा जो देव्हारा आहे किंवा देवघर आहे ते मी या दिवशी आज क्लीन करून टाकलेलं आहे। खूप दिवस झालं डीप क्लिनिंग केलं नव्हतं, त्यामुळे आज विचार केला की देवघर असं स्वच्छ सगळं करून घ्यावं। ज्या भिंत्या आहेत देवघराच्या त्या सगळ्या चारही बाजूने मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि पायऱ्या देखील अशा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। नंतर कोरड्या फरक्याने त्या पुसून घेतलेल्या पण आहेत। असं खूप सुंदर वाटतं आणि खूप छान फिलिंग येतं, पॉझिटिव्ह वेव्ज आपल्या घरामध्ये येतात अशी स्वच्छता केल्यामुळे। आता सगळ्यात शेवटी मी अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि अशी जेव्हा आपण ताजी ताजी फुलं देवाला अर्पण करतो तेव्हा खूपच सुंदर वाटतं आणि मनाला खूप प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतं। त्यामुळे रोज देवपूजा न चुकता करत चला, याने खूप पॉझिटिव्ह वेव्ज घरामध्ये येतात, निगेटिव्हिटी खरंच खूप खूप कमी होते। आता आरती मी करून घेतलेली आहे स्वामींची पण आणि गणपती बाप्पांची पण। आता आपल्याला करायचं आहे हळदीचं लेपण। त्यासाठी मी घेतलेले आहे हळद, गोमूत्र आणि पाणी। तर असं लेपण करायचं आहे आणि आपल्याला उंबरठ्यावरती हे लेपण लावायचं आहे। आता तुम्ही म्हणाल ताई अमावस्येला असं लेपण का करायचं, तर अमावस्या म्हटलं की आपल्याला समोर येतो तो अंधकार किंवा अंधार, निगेटिव्हिटी। मग अशा या दिवशी काहीतरी चांगलं जर आपण केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये अशा अंधकारात देखील पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करतील। ज्या काही वाईट अनिष्ट शक्ती आहेत त्या आपल्या उंबरठ्याबाहेरच राहतील आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। या गोष्टी खऱ्या वाटत नाही पण नक्की तुम्ही असं करून बघा, पॉझिटिव्ह बदल झालेले नक्की तुम्हाला दिसतील। आता सगळे कामं झालेले आहेत, अमावस्येला मी जे जे करते ते मी तुमच्याशी रुटीन शेअर केलेलं आहे। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आज मी केलेली होती अशी भरली मिरची, ज्या मोठ्या अशा मिरच्या मिळतात तर त्याची ही रेसिपी केलेली होती। तर त्यामध्ये असं बेसनाचं जे पीठ आहे त्यामध्ये मसाला तयार करून या मिरच्यांमध्ये भरलेलं आणि तव्यावरती ते फ्राय करून घेतलेलं आहे। तर खूप छान आणि पटकन झटपट होते ही रेसिपी।
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, बाय बाय.